नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण घरी बसल्या आपले किंवा आपले अप्तेष्टांचे आधारवरील नाव, पत्ता किंवा जन्मतारीख, कोणतेही पुरावे किंवा कोणतेही कागदपत्रे नसताना कसे बदलू शकतो किंवा दुरुस्त करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्यांनी अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईब हे बटन दाबून शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल। मित्रांनो, आधार दुरुस्ती करण्यासाठी प्रथम आपल्याला केंद्र शासनाच्या विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या myaadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला लॉग इन व्हायचे आहे। त्यासाठी तुम्हाला वरती जो प्रथम आधार नंबर ह्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे, त्यानंतर तुमच्या जो आधारवरती जो मोबाईल नंबर लिंक आहे मित्रांनो, त्यावरती तुम्हाला OTP सेंड करायचा आहे दिलेला कॅप्चा टाकून। त्यानंतर तुमचा जो आधार कार्डवरील जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला ह्या ठिकाणी खाली एंटर OTP यामध्ये टाकायचा आहे आणि ह्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे। लॉग इन झाल्यानंतर आधार संबंधीच्या इतर सेवांचा तपशील या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दिसेल, त्यापैकी ऑनलाईन अपडेट सर्व्हिसेस या पर्यायावरती क्लिक करा। त्यानंतर अपडेट आधार ऑनलाईन यावरती क्लिक करा। दिलेल्या सूचना वाचून खाली प्रोसेड टू अपडेट आधार यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला आधारवरील नाव, जन्मतारीख, जेंडर आणि ॲड्रेस अपडेट अर्थात करेक्शन करायचे पर्याय दिसतील, त्यापैकी जे करेक्शन तुम्हाला करावयाचे असेल त्यावरती क्लिक करा। मी येथे पत्ता बदलतो आहे, आमचे कस्टमर आहे मोजे सुलतानपूर सोलापूर जिल्ह्यावरून, त्यांच्या मिसेसचा पत्ता बदलण्यासाठी त्यांनी ऑर्डर दिली आहे। तुम्ही देखील घरी बसल्या आपले आधारवरील दुरुस्ती करू शकता, तेही कोणतेही कागदपत्र न देता। या व्हिडिओ खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या सेवा केंद्राचा नंबर उपलब्ध आहे, त्यावरती तसा SMS करा, तुमचे काम होऊन जाईल। तर या ठिकाणी मी ॲड्रेसवरती क्लिक करून प्रोसीड टू अपडेट आधार या निळ्या टॅबवर क्लिक करत आहे। त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो जुना ॲड्रेस आहे तो ह्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होईल। त्याखाली टू बी अपडेटेड यामध्ये केअर ऑफमध्ये जर तुम्ही पतीकडे राहत असाल तर त्या ठिकाणी वाईफ ऑफ असे मेन्शन करा। जर तुम्ही वडिलांकडे राहत असाल तर त्या ठिकाणी सन ऑफ किंवा डॉटर ऑफ म्हणजे यांचा मुलगा यांची मुलगी असं जे लागू असेल ते संबोधन तुम्ही या ठिकाणी टाईप करा। त्यानंतर तुमच्या समोर पतीचे नाव किंवा त्या केअर ऑफ समोर वडिलांचे नाव जे लागू असेल त्या ठिकाणी आडनावासह मेन्शन करा। बऱ्याच ठिकाणी आपल्याला कोणी ओळखत नाही परंतु आपल्या वडिलांना सर्व ओळखतात, त्यामुळे या पत्त्यामध्ये तुमच्या वडिलांचा आणि आडनावाचा या ठिकाणी नाव मेन्शन करा किंवा लग्नानंतर पतीचे केअर ऑफमध्ये तुम्ही या ठिकाणी नाव मेन्शन करा। त्याखाली तुम्हाला हाऊस बिल्डिंग या रिकाम्या जागेमध्ये घराचे नाव, जर तुमच्या घराला नाव नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी गल्लीचे नाव किंवा सोसायटीचे नाव मेन्शन करा। त्याखाली तुम्हाला स्ट्रीट रोड लेन यामध्ये घराजवळील एखाद्या मुख्य रस्त्याचे नाव किंवा बाजाराचे नाव किंवा एखाद्या कॉम्प्लेक्सचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला एरिया लोकॅलिटी सेक्टर या रकान्यामध्ये गावाचे नाव किंवा जर तुम्ही शहरामध्ये असाल तर त्या शहरामधील त्या एरियाचे नाव लिहा। त्यानंतर खाली लँडमार्क या रकान्यामध्ये तुम्हाला घराजवळील मंदिर, मस्जिद, विहार, चर्च किंवा एखादा पुतळा किंवा एखादा चौरस्ता, चौक किंवा एखादा प्रसिद्ध पॉईंट, हॉस्पिटल इत्यादी तुम्ही ह्या ठिकाणी त्यांचे नाव येथे मेन्शन करू शकता, जेणेकरून तुम्हाला येणारं जे पोस्ट आहे किंवा शासनाकडून जी माहिती तुमच्याकडे येणार आहे घराकडे ती तुमच्या या पत्त्यावरती बरोबर येईल। त्यासाठी तुमचा जो एरिया पिनकोड आहे तो देखील या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करा। त्यानंतर तुमचा जो राज्य आहे आणि जिल्हा तो या ठिकाणी आपोआप येऊन जाईल। त्यानंतर खाली तुमच्या गावाचे नाव टाका, त्याखाली पोस्टाचे नाव निवडा आणि मॅन्युअल अपलोड अंतर्गत जो तुम्ही पत्त्याबाबत पुरावा जोडत आहात तो या सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट या शीर्षका अंतर्गत तो तुम्ही तुमचे जे पुरावे उपलब्ध आहे तुमच्याकडे जसं की वोटर ID कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमच्याच नावाचे लाईट बिल जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे। जर तुमच्याकडे कोणताही पुरावा नसेल तर अशा वेळी तुम्ही कोरा आधारचा प्रमाणपत्राचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थित भरून आणि त्यावरती क्लास 1 अधिकारी किंवा डॉक्टर किंवा सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार यांचा त्या आधार प्रमाणपत्रावरती व्यवस्थित माहिती भरून सही शिक्का घ्या, त्यावरती त्यांचे नाव टाका, त्यांचं जे मोबाईल नंबर आहे ते टाका, त्यांचा पत्ता टाका आणि ते आधार प्रमाणपत्र सही शिक्का घेऊन तुम्ही ह्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करू शकता। माझ्याकडे क्लास 1 अधिकारी यांचा सही शिक्का घेतलेला आधार प्रमाणपत्राचा फॉर्म आहे, तो मी ह्या ठिकाणी अपलोड करणार आहे। मित्रांनो, अपलोड करण्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अपलोड केल्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला दिसेल, जी तुम्हाला माहिती आधारवर प्रिंट होणार आहे ती या ठिकाणी तुम्हाला तपासून घ्यायची आहे।
जर दुरुस्ती असेल तर ती तुम्ही पाठीमागे जाऊन पुन्हा दुरुस्त करून घ्या। दोन्ही करारावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला पेमेंटबाबत काही सूचना दिसतील, त्या सूचना वाचून त्यावरती टिक मार्क करा आणि मेक पेमेंट यावरती क्लिक करा। समोर तुम्हाला पेमेंटपैकी बरोच पर्याय दिसतील, त्यापैकी वॅलेट हा पर्याय निवडा। त्यानंतर फोनपेवर क्लिक करून प्रोसीड करा। स्कॅन क्यू आर कोडवरती क्लिक करून तुमच्याकडील जे फोनपे ॲप आहे किंवा गुगल पे ॲप आहे किंवा पेटीएम आहे त्याद्वारे तुम्ही हा कोड स्कॅन करून रुपये 50 रुपयाचे सेवा शुल्क या ठिकाणी ऑनलाईन भरा आणि तुम्हाला लगेच एक पावती जनरेट होईल। ती पावती तुम्ही सांभाळून ठेवा मित्रांनो। त्यानंतर यापूर्वी पाहिल्याप्रमाणे तुम्हाला आधारचे स्टेटस चेक करायचे आहे, सेम असेच लॉग इन करायचे आहे। लॉग इनमध्ये तुम्हाला ते स्टेटस चेक करायचे आहे किमान 3 दिवसाच्या नंतर। तर मित्रांनो 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं जे अपडेट आहे या ठिकाणी नाव पत्ता किंवा जन्मतारीख ते तुमचं या ठिकाणी अशा प्रकारे बदलून जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आधार दुरुस्ती करू शकता किंवा आमचे मार्फत करून घेऊ शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच इतर महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओ खालील डिस्क्रिप्शन बॉक्स तपासा। हा व्हिडिओ गरजू मित्र परिवारामध्ये व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे शेअर करा, लाईक करा, कारण तुमच्या अशाच कृतीमुळे दर्जेदार व्हिडिओ निर्माण करण्याची प्रेरणा आम्हाला या ठिकाणी मिळत असते। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।